हरिओम, माझं नाव प्रतीक्षा गिरकेनी, उपासना केंद्र मुरबे. माझा अनुभव असा आहे, आणपासूनचा आहे. मी अंगणवाडीमध्ये जेव्हा लागली त्यावेळेस मला बापूंचा अनुभव संकेतन वगैरे मी करत होते. बापूंचं नामस्मरण किंवा उपासनेला वगैरे यायचं हे चालू होतं माझं. पण जास्त असं हे नव्हतं, मी उपासने जायचं. मी सांगितलं आता काय करणार, मी पहिले बोलसर एमआयडीसीमध्ये कामाला होते. त्याच्यानंतर म्हणजे अंगणवाडीचे फॉर्म सुटले तर मी अंगणवाडीला लागण्यासाठी फॉर्म भरला. पालघरला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळे डॉक्युमेंट्स तुमचे आम्हाला पाहिजेत, तर मी घेऊन गेली. पण त्यावेळेस एवढं लक्षात नाही की ओरिजिनल त्यांना न देता जेरॉक्स घ्यायला पाहिजे. तसं मी जसं मागितलं तसे ओरिजिनल पासून त्यांच्याकडे सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर मला कळलं की ज्यावेळेस इंटरव्ह्यू होता त्यावेळेस इंटरव्ह्यूला गेल्यावर ते लोक सगळे जमा झाले. ते म्हणतात की प्रत्येकांच्या हातात पिशव्या दिसतात. म्हणजे तुम्ही पिशवींमध्ये बॅगांमध्ये काय आणलं एवढं? तर म्हणे ओरिजिनल आपल्याकडे मागणार आहेत इंटरव्ह्यूसाठी, ते आणले. तेव्हा मला मी असं विचार केला, म्हटलं माझ्याकडे तर ओरिजिनल मी काहीच ठेवलेलं मिळत नाही, आता मी यांना दाखवणार काय? जर मला प्रश्न विचारला तर मी काय करायचं? म्हणून मी विचार करायला लागले. विचार करता करता मला अचानक आठवलं की बापूंचं आणखी पुस्तक माझ्याकडे आहे. मी विचार केला, म्हटलं त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल पण मी नेलेला नव्हता. तरी सुद्धा बाजूची एक होती तिच्याकडे फोन केला. मिस्टरांना सांगितलं अहो तुम्ही घरी आहेत का? कपाटामध्ये ना माझे ओरिजिनल मी त्यांना दिले पण जेरॉक्स माझ्याकडे होते. तर मी सांगितलं माझे जेरॉक्स आहेत ते तुम्ही घेऊन येतील का पालघरला? ते सांगतात आता मी आणणार नाही, तुला काय करायचं ते कर. आता तर मला एकदम असं वाटलं, मी सांगितलं आता मी काय करणार? शेवटी खाली आली तिकडे गाडी लावली होती, गाडीवर बसली. मी तसं वाटलं आता काय आता खरं नाही म्हणणार थोडं वेळ आठवलं की अनेक पुस्तक आहे बापूंचं माझ्याकडे. बापूंचं नामस्मरण केलं, अनेक पुस्तक काढलं आणि असं डोळे बंद केले थोडं वेळ आणि वाचत बसले. वाचता 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 म्हटलं माझा नंबर येईपर्यंत बापू काहीतरी उडवते काहीतरी उडवते. थोडा वेळ गेला आणि माझा नंबर आला. मी गेली असेच, आधीच मनात शंका होती, भीती पण होती, काय करायचं काय करायचं म्हणून. मला कोणी मला विचारलं ओरिजिनल तर मी काय देणार, पण नाईलाज होता माझा. मी शेवटी बापूंना तर पहिलंच सांगितलं, म्हटलं आता माझ्याकडे तर काय माहित नाही, मी ओरिजिनल सगळे दिलेले आहेत. पुन्हा मनात हिम्मत केली की जर का मला विचारलं ओरिजिनल तर मी असं सांगेल की तुमच्याकडे ओरिजिनल दिलेलं म्हणून मी दुसरे मला आणले नाही मी असं सांगणार होती. पण गेल्यानंतर मला तिकडे या बसा असं सांगितलं, थोडासा गुंड वाटला. म्हटलं काहीतरी विचारलं नाही पण थोडं हे वाटलं. मग नंतर चेअरमध्ये बसली, असे सलग पाच जण असे बसलेले होते इंटरव्ह्यूसाठी. एक विचारतो प्रश्न, दुसरा विचारतो, असं करत करत पाच सहा जणांनी मला एक 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 प्रश्न विचारला. अंगणवाडी गेल्यात तुम्ही काय करणार, मुलांना काय हे करणार, असे ते प्रश्नांची उत्तरं दिली. तरी सुद्धा माझी छाती अशी धगधग करत होती. म्हटलं आता जर माझ्याकडे ओरिजिनल विचारलं तर मी काय देणार काय देणार. पण बापूंची एवढी लीला आणि अनेक पुस्तकाला पुस्तकावर माझा विश्वास, म्हणजे बापूंवर एवढा विश्वास होता की अनेक पुस्तक माझ्या सोबत होतं, त्याच्यामुळे त्या पुस्तकावरच असे हात असे घट्ट पकडून ठेवलेले होते. आणि मनातच विचार, मला काहीच विचारलं ना पाहिजे, काहीच विचारलं पाहिजे. आणि बापूंची कृपा की मला पेपराविषयी किंवा ओरिजिनलविषयी काही म्हणजे एकही शब्द असा विचारला नाही. आणि सरळ विचारला की तुम्हाला कोणाचं म्हणजे तुम्ही कोणाच्या सांगण्यावर झालं एवढं विचारलं. आणि मला म्हणते ठीक आहे चालेल तुम्ही बाहेर व्हा. आणि बाहेर गेली नंतर चार दिवसांनी मला पुन्हा फोन आलून आम्हाला सांगितलं की तुमचा आदेशनामा घ्यायला तुम्ही या असं. आणि ही बापूंचीच कृपा की बापूंच्या कृपेने आणि माझ्या आत्मविश्वासाने बापूंवरचा विश्वास माझा एवढा होता की बापू माझे काहीतरी करतील माझ्यासाठी म्हणून. कारण जेव्हा मी घरात फोन केल्यानंतर जेव्हा मिस्टरांकडनं पण असं उत्तर आलं मला असं वाटलं की आता मला काहीच मिळणार नाही त्याच्यामध्ये. आणि मी काय करू, मला ही नोकरीची अपेक्षाच नव्हती, पण बापूंच्या कृपेने मला ती नोकरी मिळाली. हरिओम श्रीराम नमः.